एमआयडीसी या ठिकाणी आयटी कॅफेचं उद्घाटन संपन्न झालंय. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती. एमआयडीसी येथे 20 वर्षापूर्वी आयटी क्षेत्रात वास्तू उभी राहिली असून ती प्रतीक्षेत होती कोणीतरी येईल आणि काम सुरू होईल. आम्ही प्रयत्न केले आणि या वास्तूमध्ये युवकांच्या हाताला काम मिळालं. या वास्तूनं काट टाकली आहे. अडगळीत पडलेली भव्य दिव्य स्वरूपाची वास्तू नव्यानं दिमागदारपणे उभी आहे. या वास्तूमध्ये युवकांची कामासाठी वर्दळ वाढली आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यानं कामाला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्योगधंद्यासह सर्वच क्षेत्रात शांतता पसरली आहे. कोरोना आला नसता तर नगरमध्ये आयटी क्षेत्रात युवकांना मोठ्या प्रमाणात काम मिळालं असतं. यापुढील काळात आयटी क्षेत्रात प्रोत्साहन द्यायचं आहे. आपला प्रयत्न होता आयटी क्षेत्र सुरू करण्याचा, आता सुरू झाला आहे. जिल्ह्यातील तरुण जिल्ह्यात राहायला पाहिजे आणि त्यासाठी हाताला काम देऊ. आयटी पार्कमधील काम करणाऱ्या युवकांना आपल्या सुविधा मिळाव्यात, चांगली सेवा द्यावी यासाठी आयटी कॅफे सुरू करण्यात आला आहे. जेणेकरून युवकांना काम करताना कंटाळा येणार नाही, आपल्या सर्वांना मिळून पुढे जाऊ आणि काम करायचं आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. एमआयडीसीतील आयटी पार्क येथे आयटी कॅफेचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, शशी घिगे, प्रशांत नन्नवरे, सचिन म्हस्के, हरिभाऊ डोळसे, दर्शन बारी, माधुरी म्हस्के आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयटी कॅफे या कॅफेचा उद्घाटन सोहळा संपन्न होता. त्या कार्यक्रमाच्या आपण सर्वत्र उपस्थित मानल्यावर सचिनजी म्हस्के यांनी पुढाकार घेऊन आज एक नवीन आय टी कॅफे सुरू करत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी त्याची सुरुवात ऍक्च्युली झाली आहे. आज एक त्याची औपचारिक उद्घाटन सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. कारण तर ज्यावेळेसपासून या सर्व भागामध्ये असं एक वास्तू उभा राहिलेली होती, ते बरेच वर्ष प्रतीक्षेमध्ये जवळपास पुढे गेली की नाही, 19 वर्ष वास्तू प्रतीक्षेमध्ये होती की कुणीतरी येईल आणि कुठेतरी काहीतरी सुरुवात होईल. आणि नंतरच्या काळामध्ये शशी असतील व त्यांचे सर्व सहकारी असतील, त्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि या वास्तूमध्ये प्राण टाकण्याचं काम राजभाऊ या मंडळींनी केलं आहे. त्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून लॉकडाऊनचा जर काळ सोडला तर या वास्तूमध्ये एक आपल्याला वर्दळ पाहायला मिळाली आणि ती युवकांची वर्दळ आहे. आणि निश्चित आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे की युवकांची वर्दळ ही सातत्याने वाढत राहिली पाहिजे, वाढती राहिली पाहिजे. कारण की आज आपण पाहतो की बाहेर मोठ्या शहरामध्ये जरी गेलं तर आणि नगरचे जिल्ह्यातले तरुण, म्हणजे नगर शहरातले नाही तर नगर जिल्ह्यातले तरुण त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जिल्ह्याचा तरुण तिथं पाहिल्यानंतर त्याला विचारलं तर त्या ठिकाणी तो कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये तो जॉबला असतो आणि मग तो ओळख सांगतो, परिचय सांगतो की मी या तालुक्यामधला आहे. आणि म्हणून आपला देखील प्रयत्न असला पाहिजे की कुठेतरी आपल्याला एक सुरुवात ज्यावेळेस केली तर त्या माध्यमातून आमचा एक सर्वांचा अनुभव एक प्रयत्न होता की आपल्याला कुठेतरी याच्यामध्ये एक मोठ्या स्तरावरती आपल्याला काम करायचं. आणि म्हणून अनेक जण या ठिकाणी त्यांनी हातभार लावला आणि त्या माध्यमातून या सर्व कामाला सुरुवात झाली. आणि कामाच्या माध्यमातून देखील आज एक चांगल्या प्रकारे, जसं दरवर्षी जर लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली नसती तर ह्याच्यामध्ये अजून असं आपल्याला भव्य असं स्वरूप पाहायला मिळालं असतं, पण हरकत नाही. ह्याच्यामध्ये येत्या काही काळामध्ये आपल्याला अजून चांगल्या रीतीनं फक्त याच वास्तूमध्ये नाही तर नगरमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही आता काही पुढाकार घेतोय आणि नगरमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये कुठेतरी आय टीला या क्षेत्रामध्ये आपल्या जसं पूर्वी पुण्याला काही हिंजेवाडी भागात होतं, आता खर्डी भागात आलं आहे, तसं आपल्याला देखील नगरच्या वेगळ्या भागामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये फार आपल्याला काही लगेच त्यामध्ये स्कोप मिळणार अशाचा भाग नाही. पण आपला प्रयत्न होता की सुरुवात झाली पाहिजे आणि सुरुवात आता आपण मागच्या काही वर्षामध्ये सुरुवात केली आहे. येत्या काळामध्ये देखील आपल्याला अशाच रीतीनं भविष्यामध्ये नगर शहरामध्ये विशेषतः, कारण लोकांची शहरीकरणाकडे थोडी जास्त ओढ असते आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की आपले जिल्ह्यातला एक तरुण या ठिकाणी जिल्ह्यामध्येच राहायला पाहिजे अशी जी आपली भावना आहे तर त्याच्याकरता आपण सर्वजण काम करतोय. आणि म्हणून हे सगळं काम सुरू झालेलं आहे. येत्या काळामध्ये आता आपल्याला नगरच्या वेगवेगळ्या भागामध्ये आय टी क्षेत्रातलं काम सुरू झालेलं पाहायला मिळत, तशा रीतीने आम्ही काही पावलं देखील टाकण्याकरता सुरुवात केली. आणि आज देखील इथं ज्यावेळेला कंपनीची रिक्वायरमेंट आली
की अशा अशा रीतीचं आपल्याला इथं कॅन्टीनमध्ये बदल असला पाहिजे, असे जर बदल असला तर आम्हाला ती चांगल्या सुविधा मिळतील, अशा प्रकारची कंपनी आता यांच्या त्या वाय टेक्नॉलॉजीज कंपनीने मागणी केली. आणि त्याच्यानंतर महामंडळाने पुढाकार घेतला आणि थोडं बदल त्याच्यामध्ये करून घेतला आणि तो बदल करून आज या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. आहे सचिनजी म्हस्के त्यांच्या सर्व टीमला या सर्व आपल्या आय टी कॅफेला शुभेच्छा व्यक्त करतो की आपण चांगल्या प्रकारची सेवा चांगल्या प्रकारची क्वालिटी आपण सर्व या युवकांना द्यावी की जेणेकरून ते चांगल्या रीतीनं तिथे दिवसभर काम करायचं म्हटलं, एका जागेवर बसून काम करायचं म्हटलं काही सोपी गोष्ट नसते, त्यामुळं आपण चांगल्या रीतीने या सर्व लोकांना फ्रेश राहतील असं का असं भोजन द्या, कारण यांना कुठल्याही प्रकारचा कंटाळा आला नाही पाहिजे, सारखं सातत्याने काम करत राहिले पाहिजे की जेणेकरून ज्यावेळेला ते काम करतील तर तिथलं जे बसणारे लोक देखील त्यांच्या कंपनीचे वरचे हेड ऑफिशियल लोकही म्हटले पाहिजेत की नगरची जी काही टीम आहे काम करणारी तर ती पुण्यापेक्षाही चांगली टीम आहे, अशा प्रकारचा नावलौकिक या सर्व आमच्या इथलच्या काम करणाऱ्या तरुणांच्या माध्यमातून झालं पाहिजे. तशी ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी सचिनजी आपण करावं, कारण या क्षेत्रामध्ये आपण काही नवीन नाही जुन्या आहात, त्यामुळे आपल्या सर्वांना चांगला अनुभव आहे कशा रीतीने आपल्याला सर्व क्वालिटी द्यायची सेवा द्यायची, त्यामुळे मनापासून आपल्याला या नवीन व्यावसायिक उपक्रमाला आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे जे काही आमचे तरुण या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यांचं देखील मी खरं तर एक सुरू झाल्यानंतर मला वाटतं आज पहिल्यांदाच आम्ही आलो, अरे अजून तुमच्या टायमाला बरेच अपेक्षा होतो पण यांच्या आता अजून आपण आलो नव्हतो, पण निश्चितच लवकरच पुढं पुढं जात असताना आम्ही सातत्याने येत राहू. सगळे काम करायचे लोक आहेत, चांगल्या विचाराचे लोक आहेत आणि म्हणून सर्वांनी आपल्याला पुढं जायचं आहे आणि काम करत राहायचं आहे, तर अशाच रीतीने आपण सर्वजण काम करत राहा. शुभेच्छा आपल्या सर्वांना व्यक्त करतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.